मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्यात वर्षावर महत्त्वाची बैठक झाली. सुमारे 40 मिनिटं या तीन नेत्यांमध्ये चर्चा झाली. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या गुप्त बैठकीनंतर महाविकास आघाडीमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. या भेटीसंदर्भात राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते. संजय राऊत हे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आहेत. सरकार संदर्भातल्या वाटाघाटीमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. अशा वेळी संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतल्या इतर दोन्ही पक्षांनी विश्वासात घेऊन फडणवीसांची भेट घ्यायला हवी होती असं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं म्हणणं असल्याचं समजतंय. ही भेट का झाली यावर शिवसेनेकडून काही समजण्याआधी भेट मुलाखतीसाठी झाली असं स्पष्टीकरण भाजपनं आधीच देऊन टाकलं होतं. तसंच ज्या दिवशी एनडीएचा महत्त्वाचा घटक पक्ष अकाली दल एनडीएतून बाहेर पडतो त्याच दिवशी एनडीएचा सर्वात जुना घटक पक्ष शिवसेनेशी भाजपची बोलणी होतात. हेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या भेटींसंदर्भात आता चर्चा सुरू झाली आहे आणि आज मुख्यमंत्र्यांसोबत शरद पवारांची बैठक झाली. वर्षा या निवासस्थानी 40 मिनिटं या दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची नाराजी असल्याचं दिसून येत आहे. राऊत फडणवीस भेटीसाठी आधी त्यांना विश्वासात का घेतलं नाही असा या दोन्ही पक्षांची नाराजी असल्याची माहिती मिळते. तर आतापर्यंत काय काय झालं याची आपण माहिती पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. आप क्रोनोलॉजी समजिये. शुक्र शनिवारी फडणवीस राऊत भेट झाली. अकाली दल बाहेर पडलं त्या दिवशीच ही भेट झाली. मुलाखतीसाठी भेट घेतल्याचा सर्वात आधी भाजपकडून दावा करण्यात आला. मुलाखतीसाठी भेट घेतल्याचं राऊतांकडूनही स्पष्ट करण्यात आलं पण ते नंतर. वर्षावर आज मुख्यमंत्री थोरात भेट झाली. त्यानंतर वर्षावर मुख्यमंत्री आणि पवार यांच्यामध्ये 40 मिनिटं बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या 40 मिनिटं चर्चा झाली. राऊत फडणवीस भेटीबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराज असल्याचं समजतंय. विश्वासात न घेता राऊत आणि फडणवीस यांची भेट झाल्यामुळे नाराजी आहे का अशी शंका उपस्थित केली जाते. तर याच संदर्भात आता आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आत्ता आपल्यासोबत आहेत. देवेंद्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात नाराजी असल्याचं समजतंय. राऊत फडणवीस भेटीनंतर ही नाराजी समोर आली आहे का अर्थातच, आणि त्याच्यानंतर ही भेट घेत होताना त्यांना विश्वासात घेतलं नाही का राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला असा प्रश्न उपस्थित होतोय. देवेंद्र. नक्कीच अमित, काल संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची काल दुपारच्या सुमारास भेट झाली आणि त्या भेटीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वाभाविकपणे चर्चा होणं स्वाभाविक आहे आणि त्यानुसारच या काँग्रेसचे जे नेते आहेत बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे जे सर्वेसर्वा आहेत शरद पवार यांची भेट जी आहे ती काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत झाली आणि हे सर्व मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित केल्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते. कारण आपण बघितलेलं आहे की गेल्या दिवसापासून संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांच्यावरती एकमेकांमध्ये टीका टिप्पणी होत होती आणि अचानक पद्धतीने ही भेट झाली आणि गुप्त पद्धतीने भेट झाली. इतर जे महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहेत त्यांना विश्वासात न घेता ही भेट झाली, त्यामुळे स्वाभाविक आहे ते दुखावलं जाणं साहजिकच आहे. एकीकडे आपल्याला माहिती आहे की एनडीएचा जो जुना घटक पक्ष आहे अकाली दल आहे तो बाहेर पडला आणि त्याच दिवशी आपण बघतो की शिवसेनेचे जे मोठे नेते आहेत ते जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करतात आणि या चर्चेच्या संदर्भात सगळ्यात पहिलं भाजपकडून स्पष्टीकरण दिले जातं आणि जे स्पष्टीकरण दिले जात आहे त्यावरती फारसं समाधान जे आहे ते घटक पक्षाकडून महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षाकडून फारसं समाधान त्यांचं झालेलं नाही. स्वाभाविक आहे या सगळ्या मुद्द्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत शरद पवार असतील, बाळासाहेब थोरात असतील यांची बैठक जी आहे ती झालेली आहे. वर्षा निवासस्थानावरती काही वेळापूर्वीच ही बैठक जी आहे ती पार पडलेली आहे. अमित, या बैठकीमध्ये दोन्ही घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केली का, काय घडलं आज बैठकीत, काय मुद्दे समोर आले? देवेंद्र.
नक्कीच जे विविध मुद्दे जे आहेत ते समोर येतात, त्यानुसार जी भेट झालेली आहे त्या भेटीआधी काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांना त्याची कल्पना असणं गरजेचं होतं किंवा त्यांना विश्वासात घेऊन अशा पद्धतीची भेट जी आहे ती होणं गरजेचं होतं अशा पद्धतीचं मत जे आहे ते या नेत्यांनी व्यक्त केल्याचं समजतं आहे. कारण ही भेट छोटी नाही आहे, या भेटीवरून पुन्हा एकदा राज्य सरकार असेल किंवा महाविकास आघाडी सरकार असेल किंवा शिवसेना भाजप असेल यांच्या जवळीकीची चर्चा सुरू होणार होती. स्वाभाविक आहे, काल तशा पद्धतीची चर्चा सुरू झाली आणि यावरती कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय. देवेंद्र धन्यवाद, तुम्ही माहिती दिली. या सगळ्या घडामोडींवर आज दिवसभर तुम्ही लक्ष ठेवून असाल, तुमच्याकडून आपण वेळोवेळी या संदर्भात चर्चा करू. तुर्तास माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.